सागर साहेब काल तुम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती दिला यामध्ये महिलेला अकरा हजार अनुदान मिळणार आहे माहिती चांगली होती याचा नक्कीच फायदा होईल पण त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची तुम्ही माहिती द्या ना होय कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची परिपूर्ण माहिती देण्यात आलेली होती पण त्याचा ऑनलाइन अर्ज नक्की कुठे करायचा याची माहिती तुम्हाला देण्यात आलेली नव्हती या व्हिडिओ मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून सहा हजार रुपये तसेच पाच हजार रुपये म्हणजेच अकरा हजार रुपये अनुदान कसे मिळवायचे याची परिपूर्ण माहिती देण्यात येणार आहे चॅनल वरती नवीन असाल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर चला आजच्या व्हिडिओला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची लिंक देण्यात आलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही या पेजवरती येऊन जाल या पेजवरती पाहू शकता उजव्या कोपऱ्यामध्ये सिटीजन लॉग इन नावाचं ऑप्शन आहे सिटीजन लॉग इन वरती क्लिक करायचं आहे यानंतर पहा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर इथे पहा युअर नेम जो लाभार्थी आहे जी माता आहे तिचं फुल नेम त्यानंतर इथे राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपलं त्यानंतर इथून जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर पहा एरिया तुमचा रुरल आहे की अर्बन आहे हो सिलेक्ट करून घ्यायचा आहे ग्रामीण भाग असेल तर रुरल आणि शहरी भाग असेल तर अर्बन त्यानंतर पहा सिलेक्ट ब्लॉक तुमचं इथून तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथून तुमचं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर पहा रिलेशनशिप विथ बेनिफिशरी म्हणजेच बेनिफिशरी महिला आहे गरोदर माता असेल तर अर्ज कोण करत आहे तिचा नवरा की स्वतः बेनिफिशरी की तिचा फादर मदर सासरा सासू जी काही आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे पहा सेल्प करत असेल तर सेल्प आणि क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे पाहू शकता युअर अकाउंट हॅज बिन क्रिएटेड सक्सेसफुली लॉग इन अगेन मोबाईल नंबर पुन्हा टाईप करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर पहा तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी सिक्स डिजिट गेलेला आहे तो इथे फिल करा हा जो कॅप्चा देण्यात आलेला आहे तो कॅप्चा या बॉक्समध्ये फिल करा आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करा डॅशबोर्डवरती आलेला आहात इथे आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहा इथे डाटा एंट्री नावाचा ऑप्शन आहे डाटा एंट्रीवरती क्लिक करायचा आहे आणि इथून पाहू शकता बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचा आहे आता हा फॉर्म भरायचा आहे काळजीपूर्वक माहिती पाहायची आहे पहा पहिलाच ऑप्शन आहे इज बेनिफिशरी ॲज एम्प्लॉई ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ऑर पी यू सी जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असाल तर हा फॉर्म भरू शकत नाही त्यामुळे वरती क्लिक करा त्यानंतर पहा अप्लाइंग फॉर इथे तुम्हाला ऑप्शन दोन आहेत फर्स्ट चाइल्ड की सेकंड चाइल्ड जर फर्स्ट चाइल्ड असेल तर मुलगा मुलगी असलं तरी तुम्हाला लाभ भेटू शकतो सेकंड गर्ल चाइल्ड असणं गरजेचं आहे म्हणजे दुसरी मुलगी असेल तरच लाभ भेटू शकतो पहिला चाइल्ड म्हणजे पहिला अपत्य असेल तर पहिलं सिलेक्ट करा त्यानंतर पहा नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन म्हणजे आता तुमची किती अपत्य आहेत तर यापैकी सिलेक्ट करायची आहे एक अपत्य असेल पूर्वी तर एक अपत्य सिलेक्ट करावं लागेल पण दुसरी मुलगी असणं गरजेचं आहे तरच फॉर्म तर भरू शकता तर इथून तुम्ही किती अपत्य आहे ते सिलेक्ट करा झिरो असल्यास झिरो डज द बेनिफिशरी हॅज आधार कार्ड तुमचं आधार कार्ड आहे का असल्यास याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे तुमचं फुल नेम टाईप करायचं आहे आधार नंबर इथे एंटर करायचा आहे जसं आधारवरचं नाव आहे तसंच इथं एंटर करायचं आहे ते त्यानंतर इथून डेट दे ऑफ बर्थ त्यानंतर ते एज ॲटोमॅटिकली येऊन ते जाईल त्यानंतर इथून कॅटेगरीमधून तुमचे ऑदर एस सी एस टी जी काही कॅटेगरी आहे ती तुम्ही ते सिलेक्ट करून घ्यायची आहे मोबाईल नंबर इथे एंटर करा त्यानंतर इलेजिबिलिटी क्रायटेरियामधून पहा इथे सिलेक्ट करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे यापैकी एक डॉक्युमेंट उदाहरणार्थ पहा रोजगार हमीचं जॉब कार्ड किंवा उत्पन्न दाखला आठ लाखापेक्षा कमी किंवा ई श्रम कार्ड किंवा पी एम किसानचे लाभार्थी आहात का किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा अपंग असाल तर ते आशा वर्कर असाल तर अंगणवाडी सेविका असाल तर असे ऑप्शन आहेत ई श्रम कार्ड असेल तर सिलेक्ट करा तुम्हाला ई श्रम काढायचा असेल तर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आय बटन चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे व्हिडिओ देत आहे ई श्रम कार्डचा इथे आयडेंटिटी नंबर यू ए एन नंबर असतो तो इथे टाईप करायचा आहे इथून चूज फाईल करून तर तुम्ही फाईल ठेवलेला आहात तिथून तुम्ही ई श्रम कार्डची फाईल अपलोड करायची आहे तुमची आणि पहा त्यानंतर पहा एम सी पी कार्ड डिटेल्स भरायचे आहे पहा एम सी पी कार्ड डिटेल्स रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो तुमच्या अशा सेविका अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य सेविका यांच्याकडे असतो ज्या वेळेला तुमच्याकडे माहिती विचारण्यासाठी येतात त्यावेळेला रजिस्ट्रेशन केलं जातं तो, तो नंबर इथे त्यांच्याकडून ते विचारून एंटर करा त्यानंतर एम सी पी कार्ड रजिस्ट्रेशन डेट असते ती इथे टाईप करायची आहे त्यानंतर लास्ट मेनश्युअर पिरेड एल एम पी डेट इथे तुम्हाला टाईप करायची आहे त्यानंतर पहा अँटी चेकअप डेट असते ती तुम्हाला इथे टाईप करायची आहे कॅलेंडरमधून सिलेक्ट करायची आहे त्यानंतर पहा हॅज द चाइल्ड बर्न म्हणजे काय की तुमच्या मुलाचा जन्म झाला आहे का असल्यास यस नसल्यास नाही त्यानंतर ॲक्च्युअल डेट ऑफ बर्थ म्हणजे मुलाची जन्मतारीख आता तुमचं कितव्या महिन्यात आहात ते पूर्वीसुद्धा हा फॉर्म भरता येतो आहे त्यानंतर पहा इथे तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे तुमचा त्यानंतर पहा इथे तुमचं स्टेट जिल्हा तालुका आणि गावचं नाव आलेलं आहे इथून तुम्हाला तुमचा पिनकोड टाईप करायचा आहे असाइंड अंगणवाडीमधून इथून तुमच्या गावची अंगणवाडी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर पहा इथे सबमिट करायचं आहे फॉर्म चेक करून आता मी इथे फॉर्म सबमिट करत नाही आहे पण ज्या फॉर्म तुम्ही सबमिट कराल त्यावेळेला इथे पहा डाटा एंट्रीच्या खालती बेनिफिशरी स्टेटस नावाचा ऑप्शन येऊन जाईल तिथे तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस पाहता येणार आहे आता ह्या योजनेतून फॉर्म भरलेला आहात तुम्हाला पैसे कसे मिळणार तर बँक अकाउंट नंबर तर ॲड केला नाही पण तुमच्या आधारशी जी बँक लिंक आहे त्या खात्यावरती तुमचे अनुदानाची रक्कम जमा होणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म घर बसल्या भरता येतो किंवा तुमच्या अशा सेविका आरोग्य सेविका हा फॉर्म भरतील हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद